मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून गंगापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयास रुग्णवाहिका देण्यात आली. आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते फित कापून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे आमदार सतीश चव्हाण यांनी रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द केली. राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधिमंडळ सदस्यांना सन 2020-21 ते 2022 या आर्थिक वर्षात ₹1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आमदार सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोविड-19च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रुग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य दिला आहे. गंगापूर येथे रुग्णवाहिकेअभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गंगापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रुग्णवाहिकेची नक्कीच मदत होईल असा विश्वास आमदार सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. सोनोग्राफीचं मशीन आहे जे सामान्य माणसाला बाहेर परवडत नाही. कलर डॉपलर आहे म्हणजे ज्याला हार्ट पेशंटलाच लागतं ना ते बीपी वगैरे बीपी हार्ट पेशंट बाकीच्या गोष्टीला त्याला 40 लाख रुपयाची गरज आहे. मी तुम्हाला आता शब्द देतो महिन्याभराच्या डिप्रिशिएशन तुम्हाला तरतूद करून देतो 40 लाख रुपये. नाही झालं तर मी माझा आमदार नाही देतो पण या महिन्याभरात आलं पाहिजे मशीन. बरोबर आहे का? नुसतं हो म्हणणं का सर? प्रस्ताव जर का 15 दिवसात आला तर नागपूर अधिवेशनामध्ये आम्ही 100% ती तरतूद करून देतो. संतोष ताबडतोब टोपे साहेबांनी व्हिजिट दिली त्यांची पण काही चूक नाही. सगळ्या महाराष्ट्रभर फिरत असताना अत्यंत कौशल्याने त्यांनी ती यंत्रणा हाताळली त्यामुळे इथे घेऊन गेले त्यांच्या मागे लागावं लागेल. मी मुंबईत दिसतं म्हणून नेहमी त्यामुळे तुम्ही टोपे साहेबांच्या बसून ते बजेटमध्ये त्यांच्याकडे 1000 रुग्णालय ना त्यांची चूक नाही त्यामुळे ते नाव टाकून घ्या आणि बजेटमध्ये तरतूद करून घ्या. मी जिथं पाहिजे असेल तिथे मी सुद्धा येतो. पुढील कामासाठी जवळपास 2.25 कोटी रुपये आपल्याला त्याला लागत आहेत. त्या आता तो फॉर्मॅट आपण मागच्या आठवड्यामध्ये भरून आरोग्य विभागात सबमिट केलाय आणि असं मला सांगण्याचा आनंद होतोय की लवकरच आपल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पुढील कामासाठी 2.25 कोटी रुपयाचा निधी आरोग्य मंत्री यांच्या सन्मान्य आरोग्य मंत्री साहेबांच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्याला तो मंजूर होणार आहे आणि ते ट्रॉमा केअर सेंटरचं उर्वरित काम लवकरच ते पूर्ण होईल आणि लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी ते उपलब्ध होईल एवढंच मी आजच्या निमित्त. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय वरकड, तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, फैसल चौस, नगरसेवक सुरेश नेमाडे, ज्ञानेश्वर साबणे, योगेश पाटील, वाल्मिकी शिरसाट, मामू सिद्दीकी, बदर जहुरी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश पवार आदींची उपस्थिती होती. विजन प्लस न्यूजसाठी अलीम चौस, गंगापूर.